तर एवढी दादागिरी, संविधानाला तोडण्याचा एवढा मोठा प्रयत्न, जे करायचं आहे ते नाही करत, जे नाही करायचं आहे ते सगळं काही करतात, एवढं काय घाबरत आहेत राहुल गांधींना? अशी कशी ते सदस्यत्व रद्द करू शकतात? किती लोकं अशी आहेत, म्हणजे आत्ता मगा वीरेंद्र भाऊ म्हटले ते बरोबरच आहे, काय आपल्या खासदाराचं खोटं सर्टिफिकेट चालून राहिलं त्यांचं नाही रद्द होत, आणि खऱ्या अर्थानं जो समाजकारण करून राहिलेला आहे, जो ज्याच्या परिवारानं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे, आणि भारत जोडोला एवढं काय घाबरायचं? म्हणजे भारत जोडोला घाबरायचं, राहुल गांधी खरं बोलतोय त्याला घाबरायचं, गौतम दास अदानी दास तिकडे व्हायचं, फायनान्शियल कंडिशन या देशाची काय चाललेली आहे याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, तुम्ही हम करेचो कायदा, एवढी दादागिरी कोणी सहन करणार नाही. राहुलजींचं जे सदस्यत्व रद्द केलं ते कोणालाच पसंद आलेलं नाही, आणि संविधानाचा ह्या प्रकारे जर तोडायचा प्रयत्न असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही सच्चे काँग्रेसी आहोत, आम्ही रस्त्यावर उतरलो, आमचा जीव गेला तरी चालेल, पण हा अन्याय कोणीही सहन करणार नाही.